निर्माल्यापासून खत निर्मितीचा उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात येत आहे. आपलं निर्माल्य मूर्तीसोबत विसर्जित न करता निर्माल्या कलशात टाकावं असं आवाहन करण्यात आलं होतं. बाप्पांची मूर्ती विसर्जित करण्यासाठी आपण सर्वजण नदी, तलाव, विहिरी या ठिकाणी येत असतो. या मूर्तीबरोबरच आपल्याकडं असलेलं निर्माल्य देखील आपण याच ठिकाणी विसर्जित करतो. त्यामुळं जलप्रदूषण होऊन पर्यावरणाला हानी होते. आता उपलब्ध जलस्रोतसुद्धा त्यामुळं कमी होत चालले आहेत. भविष्यातील संभाव्य धोके ओळखून रेवदंडा अलिबाग येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं निर्माल्यापासून खतनिर्मिती हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपण आपल्या निर्माल्याचं विसर्जन मूर्तीबरोबर न करता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी असलेल्या निर्माल्य कलशात ठेवावं असं आवाहन करण्यात आलं आहे. या एकत्र केलेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करून वृक्ष लागवड आणि संवर्धन या उपक्रमामार्फत झाडांना वापरण्यात येणार आहे.